कुणाला तरी अगदी असंही बोलायला काही वाटत नाही. अर्थकारण विरुद्ध पर्यावरण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. आधी पर्यावरण आणि मग अर्थकारण. जर पर्यावरण समृद्ध असेल तर आपण एक मजबूत अर्थव्यवस्था घडवू शकतो. जर पर्यावरण नष्ट होत गेलं तर तुम्ही कुठली अर्थव्यवस्था आणि कशातून उभी करणार? नुसत्या हवेवर उभी करणार का? हे पहा, आपलं शरीर म्हणजे पर्यावरण आहे. आपण घातलेले कपडे पर्यावरणातून येतात. ज्या फर्निचरवर आपण बसतो तेही पर्यावरणातून येतं. सगळं काही जमिनीतून येतं, ठीक आहे. तर आपण घराचा एक मजला बांधला आणि आपण त्यावरच खूप खुश होतो. मग आपल्याला दुसरा मजला बांधण्याची गरज पडली. आता आपण पायाभरणीतले दगड बाहेर काढून त्यातून दुसरा मजला बांधू लागलो. त्याचा परिणाम काय असेल हे तुम्हाला माहिती आहे. अगदी तशीच परिस्थिती आहे सध्या. आपण पायाभरणीसाठी वापरलेले दगड बाहेर काढतोय. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ह्या दोन पैलूंची एकत्र सांगड घातली पाहिजे. पर्यावरण आणि अर्थकारण ह्या दोन्ही एक गोष्ट आहेत. तुम्ही ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या हाताळूच शकत नाही.